एनसीपी सांसद सुप्रिया सुले ने गणेश नाइक को बताया देश के लिए बड़ा खतरा, इंटरनेशनल डॉन वाले बयान पर गृह मंत्री से करेंगी शिकायत। मुंबई में राष्ट्रवादी कांग्रेस की एक महारैली को संबोधित करते हुए एनसीपी सांसद सुप्रिया सुले ने आज बीजेपी विधायक गणेश नाइक के इंटरनेशनल डॉन वाले बयान पर जमकर खिंचाई की और इसे महाराष्ट्र और राष्ट्र के साथ ही मुंबई के लिए बड़ा खतरा बताते हुए इसके खिलाफ केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से शिकायत करने को भी कहा। उन्होंने एनसीपी नेताओं को एकजुट होकर राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख को निवेदन देने और गणेश नाइक के अंतर्राष्ट्रीय गुंडों के साथ संबंध होने के बयान और उनकी गतिविधियों की जांच कराने की भी मांग का आह्वान किया। मनपा चुनाव के लिए आयोजित इस महारैली में उन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस की जीत का दावा करते हुए राजनीति और विकास पर भी बहुत कुछ बोला। आइए सुनाते हैं उन्होंने और क्या कुछ कहा। सवाल आपकी खुली तक खाती, खाली में खाया है ना, नमक खराब नहीं हो, बाकी कुछ भी हो सकती है। जिस थाली में खाया उस नमक का हमेशा मान रखूंगी। जब मैं कभी कभी क्या नाइट सेवन या गली दो अन्न खा ले, अन्ना सी मुझे आज्ञा गद्दारी नहीं करता, मेरा खून नहीं आला करता, कभी तभी दोन घास खा ले ना संजीव नायकाच्या घरात, नाही बोलणार मी त्यांच्या विरोधात, ठीक आहे ना। ते कसे वागतात मी नाही कंट्रोल करू शकत, पण मी कसे वागते हे मी कंट्रोल करू शकते। त्याच्या म्हणजे आता तुम्ही जे काय गुंडागर्दी वगैरे काहीतरी बोलला ते भाषण मी ऐकले, मलाही आश्चर्य वाटले। मग मला उलट वाटली, मला भीती एका गोष्टीची वाटली की हा नॅशनल सिक्युरिटीचा विषय झाला, खरंच हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे। म्हणजे मला उलट वाटतं की मी अमित शहाने पत्र लिहायला पाहिजे की माननीय अमित भाई, जर आमच्या महाराष्ट्रात असे काही कॉन्टॅक्टवाले लोक असतील तुम्ही तातडीने त्याची एक SIT करा, इन्क्वायरी लावा, कारण का माझ्या देशाचा प्रश्न, माझ्या देशाचा सुरक्षिततेचा प्रश्न आहे। जर माझ्या महाराष्ट्रातल्या एखाद्या आमदाराची कॉन्टॅक्ट अशा लोकांशी असेल आणि तो त्याची भर सभेमध्ये कबुली केली असेल तर माननीय अमित शहानी ह्याची तातडीने इन्क्वायरी लावावी, एक SIT बसावी आणि माननीय देवेंद्र फडणवीसांचा लाडका शब्द आहे पारदर्शकपणे महाराष्ट्राला जनतेला उत्तर द्यावं की नक्की काय दुःखातील पाणी का पाणी झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण की शेवटी मी एक नागरिक आहे इथली, माझी मुलं माझे संघटनेचे लोक सगळे फिरत असतात। जर जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदेंना माझ्या महाराष्ट्रात फिरताना जर सिक्युरिटी एखाद्या आमदारामुळे जर करत असेल तर केवढी मोठी काळजीची आमची नैतिक जबाबदारी, आमचे आमदार आहेत सगळे, आमच्या आमदारांची सुरक्षितता आणि आमदार व्हायच्या आधी ते नागरिक आहेत, नागरिकांची सुरक्षितता आणि जबाबदारी कुणाची आहे, अनिल देशमुखांची। त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सगळे मिळून एक ठराव करूया, या मीटिंग मधून ठराव करून एक ठराव अनिल देशमुखांना पाठवूया की तुम्ही माननीय अमित शहांना होम मिनिस्टर टू होम मिनिस्टर करा आणि या राज्याची सुरक्षितता ही अडचणीत आहे। ड्रग्स बस बघताय तुम्ही कसे पकडून जात आहे, ड्रग्स तर छोटंच राहिलं, इथं नॅशनल सिक्युरिटीचा विषय, त्याच्यामुळे माझा देश धोक्यात आहे, माझं राज्य धोक्यात आहे, माझी नवी मुंबई धोक्यात आहे, माननीय अमित शहा प्लीज हमको बचाओ। आणि तुम्ही कोणी बोलला नाही, मी पुढच्या संसदेत जेव्हा जाईन मी तुम्हाला शब्द देते, एप्रिल मध्ये हाऊस सुरू होणार आहे, मी दिल्लीच्या आधारे आणि रेकॉर्ड आहे ना, म्हणजे भाजपामध्ये कसं असतं खरं बोला समोर ठेवा, मी समोर मी रेकॉर्डला ठेवीन पार्लमेंटच्या की बाबा हे बघा तुम्ही त्याची इन्क्वायरी करून घ्या, कारण का मला चिंता आहे, सुरक्षितता ही आपली जबाबदारी, आपली सत्ता आहे। आमच्या एवढ्या महिला भगिनी जर इथे सुटल्या आणि इथला स्थानिक आमदारच असं बोलत असेल, आपली मुली कॉलेजला जातात, मुलं शाळेत जातात, ह्यांचे असे कॉन्टॅक्ट असतील तर आणि कुठले कुठले धंदे इथे चालत असतील देवालाच ठाऊक बाई, आम्हाला महिलांना काय माहिती नसतं, त्याचे त्यांची भाषण ऐकून काय काय थोडं थोडस नको त्या गोष्टी कळतात हे सांगताना अत्यंत आनंद होतो की नवी मुंबईचे खरे शिल्पकार कोण असा जेव्हा इतिहास प्रश्न विचारेल, इतिहासात प्रश्न विचारला जाईल भविष्यात, तेव्हा तुम्हाला एकच नाव सामोरे घ्यावं लागेल, ते म्हणजे शरद पवार। मुंबईची वाढती गर्दी, मुंबईमध्ये येणाऱ्या ट्रक्स, त्याच्यानंतर त्याचा होणारा डिस्ट्रीब्युशन, ह्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी, ही सगळी आपण सोडवली पाहिजे हा विचार करून आणि एक नवीन शहर मुंबईच्या लगत उभं केलं पाहिजे या विचार करून नवी मुंबईची निर्मिती। फ्रूट मार्केट आलं, APMC आलं, माथाडींना घरं दिली,
जसं आपण म्हणतो की माथाडी कामगार माथाडी कामगार कायद्याची निर्मिती कोणी केली, होय त्याचे जनक अण्णासाहेब पाटील होते, पण त्याच्या मागे विचार पवारसाहेबांचे. आजच्या कामगार कायद्याची गळचेपी केली जाते तो काळ असा होता की मुंबईत कोणीही यावं तो 24 तासाच्या वरती बेकार राहत नसत. मुंबई ही माता होती, मुंबई ही पोषणारी माता होती. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.